विनायक राऊतांचं नेमकं शिक्षण मला माहिती नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं हे फारसं चांगलं नाही, पण ते जर असं बोलत असतील तर चुकीच्या माणसाला मी खासदार म्हणून निवडून आणलं असं मी समजेन, कारण मी जो लढा दिला त्याच्यामुळे विनायक राऊत निवडून आले ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्या लोकांना कसं ट्रीट केलं जात होतं कोकणामध्ये मी बघितलेलं होतं की यांच्या गाडीमध्ये पेट्रोल मिळत नव्हतं, यांना राहायला लॉजमध्ये जागा दिली जात नव्हती. अशा परिस्थितीमध्ये असलेल्या शिवसेनेला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मी जो शांततेसाठी लढा दिला त्याचा खऱ्या अर्थाने वापर झाला. आणि त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघात सुद्धा येऊन काय काय बोललेले आहेत ते, परंतु एकच गोष्ट सांगतो की विनायक राऊतांचं राजकारण हे त्यांचा व्यवसायच राजकारणाचा आहे. म्हणजे आमच्याकडे एक रेडी नावाचं पोर्ट आहे आणि त्याचं प्रायव्हेटायझेशन झालं आणि ते प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर त्या खाजगी मालकाने एकही रुपया खर्च केला नाही, तर त्याला जवळजवळ 300 कोटी रुपये मिळाले आणि सरकारला फक्त 30 कोटी रुपये मिळाले. म्हणजे अशा तऱ्हेचं जे पोर्ट आहे हे पोर्ट त्यांचे भाचे जे आहेत ते चालवतात माझ्या माहितीप्रमाणे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं नारायण राणेंच्या विरुद्ध भाषणं करायची आणि नारायण राणेंच्या काळामध्ये ज्या पोर्टचं प्रायव्हेटायझेशन झालं त्याच्यामध्येच आपण धंदा करायचा. राजकारण हा ह्या लोकांचा धंदा झालेला आहे, यांना निष्ठा वगैरे काही नाही. आणि म्हणून एक राऊतांनी अर्धी शिवसेना संपवली, उरलेली शिवसेना संपवण्यासाठी दुसरे राऊत पुरेसे आहेत असं माझं स्वतःचं मत आहे.